महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याने महसूल कर्मचारी संघटनेने कालपासून कामबंद आंदोलन सुरू केले आज या कामबंद आंदोलनाचा दुसरा दिवस होता महसूल लिपिकाचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करणे अव्वल वर्ग तीन या समर्गाच्या प्रमाण तेहतीस वरून वीस टक्के करणे कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना राबवणे शासनाच्या नवीन योजना राबवताना स्वतंत्र कर्मचारी वर्ग देण्यात यावा सर्व समर्गातील व्यव... व्यवगत पदे पुनर्जीवित करून तात्काळ भरण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महसूल कर्मचारी संघटनेने कालपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे आज ह्या कामबंद आंदोलनाचा दुसरा दिवस होता मराठवाड्यातील साडेपाच हजार महसूल कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला संपाच्या दुसऱ्या दिवशी ही पदोन्नत नायब तहसीलदार मंडळ अधिकारी अव्वल कारकुन लिपिक वाहन चालक शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यामुळे महसूल विभागाचे कामकाज बंद होते यामुळे विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट होता औरंगाबादसह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के संपामध्ये सहभाग झाल्याचा दावा कर्मचारी संघटनेने केला आहे अधिकाऱ्यांच्या सेवेत राहण्यासाठी शिपाई देखील नसल्यामुळे प्रचंड तारांबळ उडाली आहे